महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. उल्हासनगर शहरात काँग्रेस पक्ष वाढवण्यासाठी जिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांनी कंबर कसली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली उल्हासनगरमधील विविध राजकीय पक्षातील 40 अधिक पदाधिकारी हे काँग्रेस पक्षात सामील झाले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश मुंबईच्या टिळक भवन या ठिकाणी संपन्न झाला. काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त हा पक्ष प्रवेश आयोजित करण्यात आला होता. उल्हासनगरमधील अनेक पक्षातील पदाधिकारी यांनी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. यात RPIचे आशिष कदम, स्वाभिमान संघटनेचे विशाल सोनवणे, प्रकाश आहुजा, डॉक्टर धीरज पाटोळे, इब्राहिम अन्सारी, किशोर उदासी, विजयन नायर, सलमान तडवी असे अनेक दिग्गज लोकांनी प्रवेश करत उल्हासनगर शहरात काँग्रेस पक्ष वाढणार आहे. तसेच राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त गोरगरीब नागरिकांना धान्य वाटप करून केक कापत वाढदिवस साजरा करण्यात आला. आज आमच्या संघर्ष आणि त्यागाचे बलिदान चा वारसा असणारे, ज्यांना असा पारिवारिक वारसा आहे, असे आमचे लढवायू आणि निर्भीड व्यक्तिमत्व असणारे आमचे खासदार माजी अध्यक्ष राहुल गांधीजी यांचा आज वाढदिवस, आणि या वाढदिवसानिमित्ताने त्यांना खऱ्या अर्थाने भेट द्यायची म्हणून आता माझे अध्यक्ष नियुक्ती होऊन आता 4-5 झाले आहेत, आणि तेव्हापासून बरेच लोक काँग्रेसमध्ये येण्यासाठी माझ्यासोबतचे माझे सहकारी आणि इतर पक्षातून असे विविध संघटनेतून प्रोफेशनल्स असे लोकांची प्रवेशाचा कार्यक्रम होता. तर आजचा हा शुभ दिवस एक राहुल गांधीजींना भेट द्यायचा, त्या हिशोबाने काँग्रेस पक्ष वाढवणं या उद्देशाने उल्हासनगरमध्ये काँग्रेस पक्ष मजबूत हो या उद्देशाने आजच्या दिवसाचं औचित्य साधून आम्ही नाना पटोळे साहेबांचा वेळ आज तिळक भवन इथे घेतला होता, आणि त्यांच्या हस्ते सर्वच प्रमुख नेते, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात साहेब, नितीन राऊत, सुशीलकुमार शिंदे यांच्या साक्षीने यांच्या समक्ष सर्व आज या उल्हासनगरच्या करीबन 40 विविध संघटना, पक्ष, NGO असे विविध लोकांनी आज प्रवेश केलेला आहे. त्यांच्यासोबत त्यांचे इतर कार्यकर्ते पण आहेत, पण कोविडमुळे आम्ही लिमिटेड लोकांना तिकडे घेऊन आता पक्षप्रवेशचा कार्यक्रम आज इथे संपन्न केला आहे. त्याचसोबत तिकडनं इथे आल्यावर आज इथे राहुल गांधीजीचा वाढदिवसानिमित्त आम्हाला जसा आदेश दिला आहे की संकल्प दिवस म्हणून साध्यापणाने साजरा करा, गरजूंना मदत करा, त्या उद्देशाने आज इथे काही परिवारांना आम्ही अन्नधान्य वाटप केलं आहे, आणि आज असा केक कापून इथे आम्ही असा साजरा येणार याच्यात साजरा करणार आहे. आज तुम्ही आता मी जी आपल्याला यादी दिला आपण बघत असाल की जे लोक तळामळ्यात लोकांचे संपर्कात आहेत अशा लोकांना आम्ही जास्त फोकस करत आहोत पक्षामध्ये घेण्यासाठी, कारण की पक्षाने याच्या पहिले खूप आयाराम गयाराम बघितलेत. जे बरेच सारे नेते ते प्रत्येक पक्ष चेंज करत राहतात, पण त्यापेक्षा नवीन लीडरशिप शहरात तयार हो आणि नवीन लीडरशिप येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये एक नवीन संकल्पना घेऊन पालिकेत असे स्वच्छ प्रतिमेचे सुशिक्षित आणि ज्यांना लोकांचे जुडलेले आहेत अशा लोकांना आज आम्ही काँग्रेस पक्षाच्या तर्फे सर्व पाठबळ त्यांना देऊन पक्षाची सर्व ताकद त्यांच्या मागे लागून येणाऱ्या महानगरपालिकामध्ये त्यांना निवडून येण्यासाठी हा आजपासूनचा हा आमचा आज शुभारंभ झालेला आहे. तुमचे प्रामुख्याने मुद्दे काय राहणार आहेत? महानगरपालिके तर मुद्द्यांचा शहर आहे, बरेच प्रश्न आहेत. जोपर्यंत ह्या इथे नवीन नेतृत्व तयार होत नाही, वर्षानुवर्ष जे खुर्चीवर बसलेले आहे त्यांना बदलून नवीन नेतृत्व तयार होत नाही तोपर्यंत इथले समस्या सॉल्व्ह होणार नाही. त्यासाठी आम्ही अशा लोकांना जोडण्याचं दिवस रात्र काम करणार. आकाश साने, स्वानंद मीडिया, उल्हासनगर. महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.